नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण स्वामींची सेवा करत असतात, त्यामध्ये नामजप किंवा माळा जप करत असतात। परंतु मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे तुम्ही स्वामींचा नामजप कसा करता याला खूप महत्त्व आहे। जर तुम्ही माळ न घेता स्वामींचा नामजप करत असाल तर तुम्ही फक्त नामजपच करा। अशावेळी स्वामींसमोर न बसता कुठेही नामजप केला तरी चालतो, त्याचे कुठलेही नियम नाही आहेत। तसेच तुम्ही माळ न घेता स्वामींसमोर बसून नामजप करत असाल तर त्याचेही काही नियम नाही आहेत। परंतु जर तुम्ही जपमाळ हातात घेऊन जप करत असाल तर त्याचे मात्र काही विशेष नियम आहेत आणि ते तुम्ही अवश्य पाळायलाच हवेत। मित्रांनो, जपमाळ ही खूप पवित्र असते आणि तिला पवित्रच ठेवायचं असतं। म्हणून पहिला नियम असा आहे की जपमाळेला कधीही जमिनीवर ठेवायचे नसते। आपल्याकडून कधीकधी चुकून असे होत असते की आपण जपमाळ खाली ठेवतो, परंतु चुकून पण असे होता कामा नये। म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जपमाळ कधीही जमिनीवर ठेवू नये किंवा माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये। तसेच दुसरा नियम म्हणजे केव्हाही कसे जाऊन जपमाळ घेऊन जप करू नये। कारण मित्रांनो, कधीकधी आपण बाहेरून येतो आणि डायरेक्ट जपमाळ घेऊन जप करायला बसतो किंवा बाहेर कुणालाही भेटतो, कुठेही जेवण करतो आणि घरी आलो की लगेचच जप करायला बसतो। परंतु हे अत्यंत चुकीचं आहे। मित्रांनो, जपमाळ करताना तुम्ही आधी स्वच्छ आणि सुचिरभूत व्हावे, म्हणजे नेहमी आधी हातपाय तोंड धुवावे आणि नंतर मग स्वामींसमोर येऊन बसावे आणि मगच जपमाळ हातात घ्यावी आणि मग मंत्र जपायला सुरुवात करावी। केव्हाही कसे जाऊन जपमाळ घेऊन जप करणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते। तसेच तिसरा नियम म्हणजे कधीही डायरेक्ट जाऊन जपमाळ उचलून जप करायला लागू नये। आधी तुम्ही स्वच्छ झाले की स्वामींसमोर जाऊन बसावे, मन एकाग्र करावे, स्वामींना प्रार्थना करावी आणि नंतर माळ हातात घ्यावी आणि माळ घेऊन आधी ती आपल्या कपाळाला लावावी, त्यानंतर ती माळ आपल्या दोन्ही डोळ्यांना लावावी आणि मग त्यानंतर आपल्या जपाला सुरुवात करावी। तर मित्रांनो, अजून एक नियम म्हणजे जर तुम्ही माळेने जप करत असाल तर ती माळ कधीही अर्धी ठेवू नये, ती पूर्ण केल्याशिवाय कधीच उठू नये, अन्यथा पाप लागत असते। तुम्ही एक माळ किंवा 11 माळ जप पूर्ण करूनच नंतर स्वामींना नमस्कार करून मगच उठावे, परंतु अर्धवट जप कधीच करू नये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, हे अगदी सोपे काही नियम आहेत। या नियमांची तुम्हाला देखील सवय होऊन जाईल, म्हणून तुम्ही सुद्धा हे नियम अवश्य पाळावे। हे नियम पाळले तरच तुमचा जप पूर्ण मानला जातो। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।